ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण अशोकाच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत। जर तुमच्याही घराच्या सभोवती समोर पाठीमागे हे अशोकाचं झाड असेल तर हे झाड वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ आहे, हे झाड नक्की कोणत्या दिशेला असावं जेणेकरून घरात सुख समृद्धी बरकत निर्माण होईल, अगदी संपूर्ण माहिती घ्यायची आहे। आणि सोबतच त्या अशोकाच्या पानांचे आणि मुळांचे काही अत्यंत प्रभावशाली टोटके व उपायसुद्धा आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील। जर तुमच्या जीवनात गरिबी आहे, दरिद्रता आहे, किंवा तुमचा उद्योग व्यापार व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, नफा होत नाही, मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत, या समस्या दूर करण्यासाठी या अशोकाच्या पानांचा वापर आपण करू शकता। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। अशोकाच्या झाडाला हिंदू धर्मशास्त्रात शोक हरण करणारं झाड मानण्यात आलेलं आहे। शोक म्हणजे दुःख, आपल्या जीवनातील दुःख दूर करण्याचं काम हे अशोकाचं झाड करतं। हे झाड अत्यंत पवित्र मानण्यात आलेलं आहे। ज्याप्रकारे वड पिंपळ हे अत्यंत पवित्र वृक्ष आहेत, अगदी त्यांच्याच श्रेणीत हे अशोकाचं झाड येतं। अनेक प्रकारच्या मंगलकार्यात, धार्मिक कार्यात या अशोकाच्या पानांचा वापर केला जातो। कलश निर्माण करण्यातसुद्धा हेच झाड कामी येतं। मित्रांनो, जर आपण हे झाड आपल्या घराशेजारी योग्य दिशेला लावलं तर घरातील लोकांचा अकाल मृत्यू होत नाही। अकाल मृत्यू म्हणजे काय? तर ॲक्सिडेंटमध्ये किंवा अगदी अनैसर्गिक जो मृत्यू आहे, जे वयस्कर न होता जो मृत्यू होतो त्याला आपण अकाल मृत्यू असं म्हणतो। तर असा अनैसर्गिक अकाल मृत्यू हे झाड जर तुमच्या घराशेजारी योग्य दिशेला असेल तर होत नाही आणि घराची बरकतसुद्धा होते। बरकत म्हणजे घराची समृद्धी, घरामध्ये धन धान्याची विपुलता निर्माण होणे। मित्रांनो, हे झाड नक्की आता पहिली गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे की अशोकाचं झाड अत्यंत शुभ आहे, ते तुम्ही बिंदिकतपणे लावू शकता। त्याचे अनेक फायदे आहेत। आयुर्वेदानुसारसुद्धा अगदी वातरोग असेल, पित्त असेल, अपचन, रक्तविकार, चर्मरोग म्हणजेच त्वचेचे विकार किंवा महिलांचे विविध आजार यावरती हे अशोकाचं झाड अगदी रामबाण आहे। आयुर्वेदात त्याचं महत्त्व हे सांगितलेलं आहे। वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही तुमच्या घरासभोवती लावू शकता, मात्र त्याची दिशा कोणती हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, दिशेबद्दल माहिती घेण्यापूर्वी थोडेसे उपाय पाहूया। जर तुमच्या जीवनात अत्यंत गरिबी आहे, दरिद्रता आहे, उद्योगधंदा व्यवसाय दुकान चालत नाही, तर आपण सोमवारच्या दिवशी प्रत्येक सोमवारी या अशोकाचे 1, 3, 5, 7, 9, 11, 21 या संख्येत काही पाने आणा आणि ही पाने, ही अशोकाची पाने आपल्या तिजोरीमध्ये, देवघरामध्ये, गल्ल्यामध्ये ठेवून द्या। पुढच्या सोमवारी ही पाने आपण बदलायची आहेत। मित्रांनो, हा छोटासा उपाय धनप्राप्तीचे योग निर्माण करतो। अनेकांचा विश्वास बसणार नाही, मात्र करून पहा, धनप्राप्तीचे योग निर्माण होतात। अगदी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येऊ लागतो। हा उपाय लक्ष्मीला आकर्षित करणारा उपाय आहे। आणि जर तुमचे पैसे तुम्ही कुणाला उधार दिलेले आहेत, कुणाकडे अडकलेले आहेत, पैसे येणे आहेत मात्र ते येत नाहीत, तर ते अडकलेले पैसे प्राप्त करण्यासाठी, उधारीचे पैसे प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय सोमवारी करू शकता। याहीपेक्षा एक प्रभावशाली उपाय आहे की जो आपण सोमवारी करू शकता, सोमवारच्या दिवशी। यासाठी आपण 9 अशोकाची पाने घ्या, त्यांना व्यवस्थित धुवून घ्या। सर्वप्रथम त्यांना दुधाने स्नान घाला, त्यानंतर जर गंगाजल असेल तर गंगाजलाने स्नान घाला, गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने स्नान घाला। ही पाने एकावर एक ठेवा आणि त्यांना कलावा बांधा। कलावा म्हणजे काय? आपल्या हातात आपण जो लाल पिवळा धागा बांधतो त्या धाग्याने ही 9 पाने आपण गुंडाळायची आहेत, बांधायची आहेत। आणि अशी ही 9 पाने कलाव्याने बांधून आपल्या देवघरात ठेवून त्यांची पूजा करायची। पूजा कशी करणार? 2 अगरबत्त्या लावा, 1 दिवा लावा, तेलाचाही चालतो, तुपाचाही चालतो। थोडेसे अक्षत म्हणजेच न तुटले फुटले तांदूळ अर्पण करा या पानांना, थोडंसं कुंकू लावा। मनोभावे हात जोडून तुमची जी काही समस्या आहे, इच्छा आहे, ती बोलून दाखवा। आणि सोबतच आपण ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा, ओम श्रीम श्रियै नमहा हा माता लक्ष्मींचा मंत्र आहे। हा मंत्र पैशाला आकर्षित करतो, लक्ष्मीला आकर्षित करतो। या मंत्राचा 108 वेळा जप करा। मंत्र जप करणं शक्य नाही, श्री सूक्ताचा पाठ करा, लक्ष्मी स्तोत्र म्हणा, कनकधारा स्तोत्र म्हणा। जर स्तोत्र म्हणता येत नाहीत तर आपण मोबाईलवरती, यूट्यूबवरती हे स्तोत्र लावू शकता। त्यांचं केवळ श्रवण केलं तरीही चालतं। मित्रांनो, धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात। कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागतो।
आणि याहीपेक्षा सर्वोत्तम मार्ग चित्रा नक्षत्र पहा कॅलेंडरमध्ये किंवा तुमचं जे पंचांग आहे किंवा कॅलेंडरच्या पाठीमागे बॅकसाईडला तुम्हाला नक्षत्र दिसून येतात. चित्रा नक्षत्र कधी आहे ते पहा आणि या अशोकाच्या झाडाचा बांदा घेऊन या. बांदा म्हणजे काय तर दोन फांद्यांच्यामध्ये एक नवीन झाड उगवते, एक नवीन फांदी उगवते. दोन मोठ्या फांद्यांच्यामध्ये एक नवीन फांदी उगवलेली तुम्हाला दिसून येईल. ती व्यवस्थित कट करून आपण आणायची आहे. त्याला बांदा असं म्हणतात, मराठीत मुकुल असं म्हणतात. हा बांदा आपण देवघरातही ठेवू शकता, तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्येही ठेवू शकता. ना कोणता मंत्र म्हणायचा आहे, ना कोणती पूजा करायची. जसा मी पहिला उपाय सांगितला की सोमवारच्या दिवशी फक्त पाणी आणा आणि तिजोरीमध्ये ठेवून द्या, देवघरात ठेवून द्या आणि प्रत्येक सोमवारी ती बदलत राहा. त्याचप्रकारे हा बांदा एकदा आणल्यानंतर तो बदलण्याची गरज नाही. हा सुद्धा धनप्राप्तीचे योग निर्माण करतो, पैसा आणतो. आणि मित्रांनो, जर विवाहामध्ये घरामध्ये लग्नास आलेली मुलं मुली आहेत मात्र विवाह जुळत नाहीत, लग्न कार्यात बाधा येतात, योग्य ते स्थळ मिळत नाही, अशावेळी मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांसाठी हा उपाय चालतो. अशोकाची 3 पानं घेऊन यायची आहेत किंवा 5 पानं घेऊन यायची आहेत. सोबतच अशोकाचं थोडंसं मूळ आणायचं आहे. हे सर्व करताना त्या झाडाला इजा पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्या. त्याचं मूळ आणायचं आहे आणि हे आणल्यानंतर ते व्यवस्थित धुवून घ्या. मात्र आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात ही 3 किंवा 5 पाने आणि हे अशोकाचं मूळ त्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे. दररोज 41 दिवस, दररोज सलग 41 दिवस अशा प्रकारे आपण स्नान केल्यास, आंघोळ केल्यास विवाहातील बाधा दूर होतात. अत्यंत प्रभावशाली असे हे उपाय आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय करताना, हे जे मी उपाय सांगितले, हे उपाय करताना कोणत्याही प्रकारे त्याची वाच्यता करू नका, ते गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका. ती तुमच्या जवळचा कितीही जवळची व्यक्ती आहे तिच्याजवळ वाच्यता करू नका. का करू नये? कारण जे टोटके असतात, उपाय असतात, ते शीघ्र फलदायक असतात. त्यांचं फळ तात्काळ मिळतं, अगदी लगेच मिळतं, ताबडतोब मिळतं. मात्र ज्याप्रकारे हे ताबडतोब इफेक्ट दाखवतात, परिणाम दाखवतात, अगदी त्याच्या उलट जर आपण याची वाच्यता केली तर मात्र याचा परिणाम, प्रभाव तात्काळ नष्ट होतो. कोणतेही उपाय करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, आता शेवटची गोष्ट की हे अशोकाचं झाड जर आपल्या घरा शेजारी अवतीभोवती असेल तर त्याची दिशा कोणती असायला हवी. मित्रांनो, या अशोकासाठी सर्वोत्तम दिशा आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा सूर्याकडे तोंड करून उभे राहता तेव्हा दोन्ही हात पसरवा. तुमचा जो डावा हात आहे तो ज्या दिशेला, ती दिशा उत्तर दिशा. या उत्तर दिशेला जर हे अशोकाचं झाड असेल तर घरात समृद्धी निर्माण होते, बरकत होते, लक्ष्मी येऊ लागते आणि सर्वात महत्त्वाचं, अकाल मृत्यूचं भय त्या घरातील लोकांना सतावत नाही, अकाल मृत्यू होत नाही. धन्यवाद. ओम नमो नारायणा.